लंबकाची ओळख. संगीत आणि गोंगाट यामध्ये काय फरक आहे? तुम्ही ऐकलत तर तुम्हालाच कळेल. ऐका जरा आणि पहा सुद्धा. गोंगाटामध्ये सूर असू शकतात पण ताल मात्र नसतो. गोंगाटात सूर कोणत्याही तालाविना एकमेकामध्ये मिसळलेले असतात. मग ताल म्हणजे नक्की काय? जेव्हा तुम्ही ताल ऐकता तेव्हा तो तुम्हाला ओळखू येतो. जेव्हा एक किंवा अनेक आवाजांची ठराविक काळानंतर पुनरावृत्ती होते तेव्हा त्या पॅटर्नला ताल म्हणतात. पण कसलाही आवाज नसेल, फक्त काही दृश्यांची ठराविक पद्धतीने पुनरावृत्ती होत असेल तर त्या पॅटर्नला सुद्धा ताल म्हणता येईल का? आता हा लंबक पहा. एखाद्या लंबकाला म्हणजे पेंडुलमला ताल असतो का? पहिला ताल असा करूया. आता थोडा वेगळा. वा, आता तरी संगीतासारखंच वाटतंय. हो, अरे संगीतच आहे. म्हणजेच लंबकाच्या झोक्यांना पण ताल असतो. चला काही नावं काही शब्द त्यांची माहिती करून घेऊया. दोलन काल, विस्थापनाचा कोन, लांबी, लंबकाचं वजन. लंबकाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आणि पुन्हा मूळ जागी परत येण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला लंबकाचा दोलन काल किंवा इंग्रजीत पीरियड ऑफ पेंडुलम असं म्हणतात. लंबक लटकवलेल्या जागी जर घर्षण नसेल तर लंबक कधीही थांबणार नाही आणि त्याचा दोलन काल म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊन परत येण्याचा जो काळ आहे तो नेहमीच सारखा राहील, तो बदलणार नाही. या लंबकाला जर वेगवेगळ्या उंचीवरून सोडलं तर काय होईल? म्हणजेच त्याच्या विस्थापनाचा कोन वाढवला तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झोका घेण्यासाठी लंबकाला जास्त वेळ लागेल का? चला पाहूया. इथे तीन वेगवेगळे लंबक आहेत. तिन्हींची लांबी समान आहे, तिन्ही ठिकाणी लावलेलं वजनही समान आहे. अरे लंबकाच्या विस्थापनाचा कोन बदलला तरी तिन्ही लंबकांना लागणारा वेळ म्हणजे त्यांचा दोलन काल सारखाच आहे. बर, जर आपण या लंबकांच्या गोळ्यांचं वजन वाढवलं बदललं तर?
जरा नीट बघा. या दोन लंबकांची लांबी सारखी आहे, समान आहे, मात्र दोघांना वेगवेगळी वजन लटकवलेली आहेत. काय होतंय? वजन वेगवेगळं असलं तरी दोन्ही लंबकांचा ताल म्हणजे दोन्ही बाजूला झोके घेण्यासाठी लागणारा वेळ बदलत नाही. चला ठीक आहे, शेवटचा एक बदल. जर आपण लंबकाची लांबी बदलली तर काही फरक पडेल का? लांब आणि आखूड लंबक दोघांनाही समान वेळ लागेल का? त्यांचा दोलन काल समान राहील का? चला बघूया. इथे वजन समान आहे, विस्थापनाचा कोनही समान आहे, पण तिन्ही लंबकांची लांबी मात्र वेगवेगळी आहे. झोके घेण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फरक दिसतोय का तुम्हाला? म्हणजे आपण काय पाहिलं की विस्थापनाचा कोन वेगवेगळा असला तरी दोलन काल सारखाच राहतो. लंबकाला लटकवलेलं वजन वेगवेगळं असलं तरीही दोलन काल सारखाच राहतो. मात्र जर दोन लंबकामध्ये एक लांब आणि एक आखूड असेल तर त्यांचा दोलन काल समान राहत नाही. आहे ना गंमत? यालाच म्हणतात विज्ञान. हा एकदम साधा लंबक आहे. पूर्वीपासून गवंडी काम करणारे याचा उपयोग जास्त करत असत, पण गॅलिलिओनी या साध्या लंबकातून खूपच काहीतरी शोधलं. समान लांबीच्या पण वेगवेगळी वजन लावलेल्या लंबकांना झोके घेण्यासाठी सारखा वेळ लागतो हे त्यांनी शोधलं, आणि त्यावरून निष्कर्ष काढला की जर एक जड आणि एक हलकी वस्तू समान उंचीवरून जर खाली सोडल्या तर त्यांना जमिनीवर पोहोचायला समान वेळ लागेल. तुम्ही एक साधा लंबक बनवा आणि स्वतःच हे प्रयोग करून पहा.